फ्रेंड्स तर व्हायरल मीडियामध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काही फ्रेंड्सने आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारले होते की नक्की ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी पोस्ट नगर परिषद मध्ये आहेत काही याच्यामध्ये नक्की फरक काय असतो आणि तुम्हाला जर ग्रेड ए मध्ये जॉब मिळाला ग्रेड बी मध्ये मिळाला किंवा ग्रेड सी मध्ये मिळाला तर तुमच्या प्रमोशनला कसा फरक पडू शकतो तुमच्या सॅलरीमध्ये किती फरक पडू शकतो आणि बाकी काही गोष्टींमध्ये कसा कसा फरक पडू शकतो का हे जे ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी जे आहे ते नगर परिषदांच्या लोकेशन नुसार डिसाईड आहे की पोस्ट नुसार आहे की ग्रेड पे नुसार आहे की अशा बरेच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले होते कमेंट बॉक्स मी पाहिल्यानंतर कमेंट्स एक जणांना मी कमेंट करून आन्सर दिले होते परंतु नंतर विचार केला की डिटेलमध्ये जर तुम्हाला समजले तर तुमच्या तुम इथून पुढे येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स असतील महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झामला या जो व्हिडिओचा रेफरन्स तुम्हाला लागू होईल आणि तुम्ही या प्रकारे तुमचे सॅलरी किंवा तुमचा ग्रेड कसे तुम्हाला मिळवता येईल याचा तुम्ही यापुढे विचार करू शकता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूयात सर्वात सर्वात पहिल्यांदा आपण जी ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली होती त्यामध्ये इथे लिहिलेलं होतं की कर आता मी फक्त एक सर्व एक जे काही तुमचे इंजिनिअरिंग असेल सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर किंवा ऑडिटर असेल किंवा कर निर्धारक असेल सर्वांच्या पोस्टमध्ये फक्त मी रेफरन्ससाठी एक एक पोस्ट पाहतो आहोत तर इथं कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी गट अ तुम्हाला असं दिसत असेल आणि वेतन श्रेणी नऊ तीनशे चार चारशे अशी दिसली होती आणि त्याच्या काही जागा होत्या एटी वन गट ब खाली लिहिलं होतं वेतन श्रेणी होती नऊ तीनशे आणि चार तीनशे आणि त्याच्यानंतर ज्या काही समजा बाकी ज्या पोस्ट होत्या स्थापत्य असेल इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल कंप्युटर किंवा ऑडिटर असेल त्यांच्यासाठी जी गट क ची श्रेणी होती त्यांचा ते जो पेमेंट होता तो नऊ तीनशे बेचाळीसशे होता परंतु कर निर्धारक प्रशासकीय अधिकाऱ्याची गट क जी होते ते पाच दोनशे अठ्ठावीसशे होते हा नक्की फरक काय नक्की याच्यात जे काही तुमचे ग्रेड तुम्ही म्हणता ग्रेड ए बी सी तुम्हाला कोणत्या ग्रेडसाठी प्रिपेअर केलं पाहिजे याचा आता आपण विचार करूयात सर्वात पहिल्यांदा हे जे काही ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी आहे ते अकॉर्डिंग टू नगर परिषदच्या लोकेशन असं काही नाहीये तर तुमचा जो पे बँड आहे किंवा पे स्केल आहे त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणजेच याचा अर्थ की ग्रेड ए चा जो पे ग्रेड पे आहे तो चव्वेचाळीस आहे ग्रेड बी चा ग्रेड पे त्रेचाळीस आहे ग्रेड सी चा बेचाळीस आहे आणि एकाच नगरपालिकेत तीनही पोस्ट असू शकतात ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी किंवा एका नगरपालिकेत दोन पोस्ट असू शकतात ए बी किंवा बी सी किंवा ए सी किंवा एका नगरपालिकेत एकच पोस्ट असू शकते याचंच एक उदाहरण आपण मागे व्हिडिओ पाहिला होता की ज्या जागा लेखापाल लेखा, लेखा परीक्षकच्या जागांविषयी पाहिला होता त्याचा एक, एक स्क्रीनशॉट मी ते टाकलेला आहे जर तुम्ही ते पाहिले अमरावती विभागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये नगर परिषद पातूर नगर परिषद मध्ये फक्त ग्रेड सी ची एक जागा होती ऑडिटरची तर तुम्ही जे पाहिले अकोट नगर परिषद तर तिन्ही ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी तिन्ही जागा होत्या त्याशिवाय जर तुम्ही बारशी टाकले पाहिले किंवा काही ठिकाणी ए एच्या जागा आहेत काही ठिकाणी बीच्या जागा आहेत काही ठिकाणी सीच्या जागा आहेत त्या अकॉर्डिंगली त्या ठिकाणी ज्या काही पोस्ट व्हॅकंट आहेत त्यानुसार या जागा आहेत तर यामध्ये आता फरक काय पडेल तुम्हाला ग्रेड ए जर मिळाला किंवा ऍक्च्युली ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी हे पे बँड ठरतात कसे काय असतात हे आधी सर्वात पहिल्यांदा पाहू तर हे पे बँड आहे दोस्तो मित्रांनो हे सिक्स पे नुसार हे जे पेबँड आहेत पेबँड वन जो आहे पाच दोनशे आणि वीस हजार दोनशे पेबँड टू आहे नऊ तीनशे आणि चौतीस हजार आठशे

आणि चार तीनशेचा नऊ हजार तीनशे चार हजार तीनशेचा तुमचा एंट्री लेवल पे आहे त्याचा चौदा हजार चारशे होतो त्याचा फरक कसा पडतोय आता आपण पाहूयात तर ग्रेड ए साठी जी काय तुम्ही पोस्ट आहे नऊ तीनशे आणि ग्रेड पे चार हजार चारशे त्याचा तुम्हाला सुरुवातीला बेसिक जो पे आहे तो एंट्री ग्रेड प्लस पे बँडचा हा पंधरा तीनशे वरती हो जातो तुम्ही इथे विचार करताल की नऊ हजार तीनशे आणि चार हजार चारशे म्हणजे दोघांची बेरीज जर केली तर तो, तो किती होतो तेरा ते हजार सातशे परंतु मित्रांनो हा फरक असतो ज्यावेळेस एंट्री लेवलला ग्रेड पे तयार होतो त्यावेळेस ग्रेड ए ग्रेड बीचा ग्रेड पे वाढतो आणि ग्रेड सी चा आहे असा राहतो जर तुम्ही ग्रेड सी पाहिलं तर त्या ठिकाणी ग्रेड सी मध्ये नऊ तीनशे बेचाळीसशे चे दोन्ही बेरीज केली तर तेरा पाचशेच होते ग्रेड बी मध्ये पाहिलं तर त्यामध्ये ग्रेड बेसिक आहे तो ते वाढलेले असते त्यामुळे बाकी तुम्ही जास्त विचार न करता फक्त एक लक्षात ठेवा की ग्रेड एचा एंट्री लेवल पे जो आहे पंधरा हजार तीनशे ग्रेड बी चा एंट्री लेवल पे आहे चौदा हजार चारशे ग्रेड सी चा एंट्री लेवल पे आहे तेरा हजार पाचशे आणि ऑफिसर टॅक्सचा जो ग्रेड पे आहे पाच दोनशे अठ्ठावीसशेचा तो आहे अकरा हजार तीनशे साठ आता हा जे पूर्ण डेटा आहे ते अनालिसिस आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा सिक्स पेचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट फायनान्स डिपार्टमेंट जे आहे वित्त विभाग त्यांच्या ज्या साईटवरती सिक्स पेचे जे अपग्रेडेशन आहे त्याच्यानुसार हा मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून डायरेक्टली दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये न जाता काही गोष्टी आहेत ते समजून घेऊयात तर सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी आपण पाहिले की ग्रेड ए ग्रेड, ग्रेड ग्रेड बी सी ग्रेड ग्रेड सी सी ग्रे टॅक्सेशन हा फरक फरक आहे परंतु बाकी गोष्टींमध्ये कसा पडतो जर तुम्ही ते पाहिले तर ला जे एंट्री होते तेरा पाचशे ने होते बी ची चौदा चारशेने होते पाणी ची पंधरा तीनशे ने होते परंतु याच्या पुढे तुम्हाला प्रमोशनला याचा फरक पडू शकतो कसा तर मी जर समजा आपण दोन उदाहरण घेऊयात पहिल्या उदाहरणामध्ये आपण पाहूयात हो की ग्रेड सी जर तुम्ही जॉईन केली कोणतीही पोस्ट असेल तुम्ही समजा ग्रेड सी जॉईन केली तर तुम्हाला जनरली पाच ते सहा वर्षानंतर ग्रेड पे इन्क्रीमेंट होते एक ठराविक पिरियड नंतर किंवा प्रमोशन नंतर तुमचे ग्रेड पे वाढतात म्हणजे जर तुम्ही ग्रेड सी जॉईन केल्या तर आता आपण पाहिले ग्रेड सी म्हणजे काय होते बेचाळीसशे किंवा इथे अठ्ठावीसशे जर अठ्ठावीसशे वरती जॉईन केले तर तुम्ही पाच वर्षांनी बेचाळीसशे वरती याचाल जर बेचाळीसशे वरती तुमची ग्रेड पे जॉईन केली असेल तर तुम्ही पाच वर्षांनी त्रेचाळीसशे होल त्रेचाळीसशे जॉईन केली असेल ग्रेड बी तर चव्वेचाळीसशे हॉल तर अशा प्रकारे जर तुम्ही पहिल्या पाच वर्षांनी बेचाळीसशे जॉईन केली असेल तर पाच वर्ष आणि त्रेचाळीस तिथून पुढे पाच म्हणजे तुम्हाला ग्रेड ला येण्यासाठी अराउंड आठ ते दहा वर्ष लागतील म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली जॉईन केलं तो जो सॅलरी असेल ती तुम्हाला ग्रेड सी ला जॉईन केल्यानंतर आठ ते नऊ वर्षानंतर तुम्हाला तो ग्रेड पे मिळेल हा एक फरक आहे की पहिल्या पाच सहा वर्षांनी तुम्ही बेचाळीस ते त्रेचाळीसशे होईल किंवा नंतर पाच वर्षांनी त्रेचाळीसशेचं चव्वेचाळीसशे होईल आणि त्याच्यामुळे हा जो फरक आहे तुम्हाला जनरली तुम्ही जर पाहिले आणि जर तुम्ही डायरेक्टली ग्रेड ए जॉईन केला म्हणजे डायरेक्टली चव्वेचाळीसशी जॉईन केलं तर तुमचं जे प्रमोशन आहे ते डायरेक्टली या पासून म्हणजे नऊ तीनशे पासून डायरेक्टली तुमचं नेक्स्ट प्रमोशन हे पंधरा सहाशे म्हणजे काही दिवसांनी तुम्ही क्लासन ऑफिसरला सॉरी दहा ते बारा वर्षांमध्ये तुम्ही क्लास वन ऑफिसरच्या पोस्ट वरती जाऊ शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही ग्रेड ने जॉईन केली तुम्ही जास्त मार्क्स मिळाले ज्यांना जास्त मार्क्स मिळतील त्यांची ग्रेड ए मध्ये पोस्टिंग होणार आहे त्यामुळे त्या एक आठ ते दहा वर्षांनी किंवा बारा वर्षाच्या आत तुम्ही क्लास वन ऑफिसरच्या वरच्या पोस्टमध्ये ग्रेड पे मध्ये तुम्ही जाऊ शकता तर त्यामुळे या ठिकाणी आता फरक किती आहे जर तुम्ही पाहिला तर हा एक बेसिक डिफरन्स आहे की ग्रेड सी आणि ग्रेड बी आणि ग्रेड ए मध्ये म्हणजे जर तुम्ही ग्रेड सी ला जॉईन केले तर तुम्हाला ग्रेड ए एला येईपर्यंत तुमचे आठ ते दहा वर्ष वाया जातील तिथेच जर तुम्ही ग्रेड ए ला जॉईन केले तर तुमचे ते सात ते आठ वर्षांचा जो गॅप आहे किंवा सॅलरीचा डिफरन्स आहे तो तुमचा भरून निघेल आता ऍक्च्युली सॅलरी डिफरन्स किती पडतो हे पाहूयात सॅलरी डिफरन्स जर पाहिले तर तुम्ही ग्रेड ए ची आणि ग्रेड सी ची आपण दोन पोस्ट फक्त पाहूयात बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन इथे दिल्यानुसार करू शकता पंधरा हजार तीनशे आपण ग्रेंट्रीपे एंट्री पे ग्रेड ए साठी पाहिला होता राईट त्याच्यामध्ये आता जो डिअरनेस अलाउन्स म्हणजे मित्रांनो महागाई भत्ता जो आज एक मे दोन हजार दोन हजार अठरा पासून जो महाबाई भत्ता जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे तो एकशे एकोणचाळीस पर्सेंट आहे तो कशावरती असतो तर तो, तो पंधरा तीनशे वरती एक एकशे एकोणचाळीस पर्सेंट जर तुम्ही एकशे एकोणचाळीस पर्सेंट काढले पंधरा तीनशे तर ते होतं एकवीस हजार दोनशे सदुसष्ट आणि हाऊस रेंट अलाउन्स हा दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असतो परंतु या नगर परिषद अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी सर्वच ठिकाणी दहाच टक्के तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स मिळेल म्हणजे पंधरा हजार तीनशेच्या दहा टक्के म्हणजे पंधराशे तीस रुपये आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स काही ठिकाणी नऊशे रुपये मिळेल काही ठिकाणी बाराशे मिळेल काही ठिकाणी सोळाशे मिळेल ऑन अँड ॲव्हरेज एक सोळाशे ते चोवीसच्या बाराशे ते चोवीसच्या मध्येही मिळू शकतो त्यामुळे आपण एक सोळाशे रुपये पकडला तर इथे तुमचा जो सॅलरी टोटल होईल ती तुमची एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये ग्रेड ए साठी होईल इथेच जर तुम्ही ग्रेड सी साठी टॅक्स ऑफिसर पाहिला कारण त्या टॅक्स ऑफिसरचा बेसिक पे वेगळा आहे त्याची एंट्री लेवल जे आपण मगाशी पाहिली होती अकरा हजार तीनशे साठ रुपये होती अकरा हजार तीनशे साठ वरती महागाय भत्ता एकशे एकोणचाळीस एक टक्के तो झाला पंधरा हजार सातशे नव्वद हाऊस रेंट अलाउन्स दहा टक्के तो झाला अकराशे छत्तीस आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स इथे नऊशे रुपये तर तिथे तुमचा फरक झाला ग्रेड सी टॅक्स ऑफिसरचा एकोणतीस हजार एकशे शहाऐंशी ग्रेड ए टॅक्स ऑफिसर जर पकडला तर एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव म्हणजे स्टार्टिंगला जॉईनिंगलाच तुमचा दहा हजाराचा फरक या दोन पोस्टमध्ये एक सेम पोस्ट फक्त दोन ग्रेडमध्ये झाला त्याच्यामुळे तुम्ही जर का स्टार्टिंगच तुम्ही चांगला अभ्यास केला आणि ग्रेड एच्या ज्या काही पोस्ट आहेत तुम्ही ते पाहत असाल ग्रेड एच्या पोस्ट ज्या आहेत प्रत्येक स डिपार्टमेंटच्या तुम्ही पाहू शकता श्रेणी अच्या पोस्ट आणि जर तुम्ही या पोस्टमध्ये किंवा मॅक्सिमम ग्रेड बी पर्यंत जर का तुम्ही तुमचं जॉईनिंग करून घेतलं तर तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी करिअरसाठी किंवा तुमच्या पेमेंट सॅलरी हाईक साठी प्रमोशनसाठी पुढच्या गोष्टी खूप इझिली राहतात त्याच्यामुळे हा एक बेसिक डिफरन्स आहे ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी मध्ये त्यामुळे बऱ्याच मित्रांचे डाउट्स क्लिअर झाले असतील ज्यांनी ज्यांनी असे प्रश्न विचारले होते की नक्की ग्रेडमध्ये फरक काय तर हा बेसिक फरक आहे आणि हा ग्रेडचा फरक तुमच्या इथून पुढच्या किंवा तुम्ही जे आत्तापर्यंत दिलेल्या तुम्ही आयदर एस टी आय पी एस आय असिस्टंट किंवा राज्य सेवेच्या परीक्षांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ग्रेड जी श्रेणी आहे किंवा जो, जो पेमेंट आहे ते तुम्ही त्या ठिकाणी आणि यापुढे ज्या काही जिल्हा परिषदच्या जागा किंवा ज्या टोटल छत्तीस हजार रिक्रुटमेंट येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा ग्रेड पे बेसिक पे याच पद्धतीने राहणार आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करून टोटल सॅलरी मिळणार आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू